चला स्वयंपाकाची टर्न माझी हाल बघते काय करायचंय. तू डबा नेशील ना म्हणजे मी ड्रायव्हरकडे पाठवते. नेईन मी. म्हणजे आत्ता नको नेऊ. तसं असतं ना जेवण केलं ना की एक दोन तासात लगेच ग्रहण करावं. कस कशाला ठेवून खायचं ना. तू आता छान ब्रेकफास्ट कर मी 1 वाजेपर्यंत पाठवते हा डबा. थँक्यू सरू मावशी. थँक्यू उलट मी तुला म्हणायला हवं गं. का असं काहीही मनात न ठेवता तू पूर्वीसारखीच वागतेस. सरू मावशी आपल्यातलं काहीच बदललेलं नाहीये. छोटे मोठे वाद सगळ्याच घरांमध्ये होतात पण हे वाद नात्यापेक्षा महत्वाचे नसतात ना. आपलं नातं महत्वाचं आणि त्यापेक्षा महत्वाची आहे ती आपली फॅमिली. खरंय तुझ. आले देवा. देवा प्लीज श्रीला त्याच्या आयांना आपलंस करू दे ना. मला माझा नवरा त्याच्या आयांचा लाडोबा असलेलाच खूप आवडतो. देवा प्लीज मला मदत कर. त्याच्या आयांबरोबर असलेला श्रीच खूप आनंदात असतो सुखात असतो. प्लीज मला मदत कर देवा. श्री अरे काय करतोयस तू. काय चाललं तुझं. कांदा का चिरतोयस. श्री ऐकलंस ना. सरे तो ना पोहे करतोय जान्हवीसाठी. मी देते की चिरू. नो थँक्स. सरे मी आहे ना मी करते मदत त्याला. श्री तुला पोहे धुवायला जमेल. कांदा मी चिरते आण. बाप रे केवढा अवघड असत गे सगळं. आणि तुम्ही असे रोज कांदे चिरता. स्वयंपाक करणं इतका अवघड असं तुम्हाला खरंच माहित नव्हतं. अरे सवय झाली की काही अवघड नसतं. आणि मला आता सवय करावीच लागणार जान्हवीसाठी. आणि कशासाठी. पोहे तू मगाशी दाखवलंस तसंच धुवायचं ना. हो चालणीत चालणीत. माझ्या डोळ्यांनी पाहिलं. कांदा चिरत होता श्री बिचारा. अय ग नाकात न डोळ्यात न पाणी. हैराण झालो होतो लेकरू. त्याला सवय नाही ना याची. तो जान्हवीसाठी करत होता पोहे. हो आणि ही काय मेहंदी लावून बसली होती. बघा ना मला ना खूप राग आलाय. त्याला काय अर्थ आहे का. बघा ना म्हणजे हा हिचा डाव होता.
आपण श्रीला साधा चहाचा कप सुद्धा उचलू देत नाही कधी, आणि हिने डायरेक्ट स्वयंपाकालाच झुंपलं. काही वाटतं का हिला? नवऱ्याला कामाला लावते. तिच्या आईने हेच शिकवलं का? एक्झॅक्टली हेच तर शिकवलंय ना तिच्या आईने तिला. दोन गट आधीच झालेत. नऊ माणसं आहेत घरात, पण नऊ दिशेला तोंड करून बसलेले आहेत. आणि आता ही प्रत्येकाच्या नाकात वेसण घालून हवं तसं हाकत राहणार प्रत्येकाला. श्री काय नोकर आहे का तिचा? त्याला कशी कामाला लावते ही? आणि त्याला हे सगळं आवडत नव्हतं ना? का अक्कल गहाण टाकली आणि त्यांनी? असं कसं वागतोय श्री? आधी आपल्याशी भांडला, आता तिची गुलामगिरी करतोय. काय गरज आहे त्याला हे सगळं करायची? वेड लागलाय का त्याला? का डोक्यावर परिणाम झालाय त्याचा? बीपी वंच जादू पुन्हा केला असेल का हो हिने? असं काही नसतं इंदुबाई. अहो पण बघा ना, एवढा हुशार मुलगा आपला एवढा कसा आहारी गेला तिच्या? जादू टोणा नाहीये हा, तिचा कावेबाज पण आहे. आपल्याशी गेम खेळतीये ती हुशारीने. आपण एकमेकांची भांडत बसू आणि घरातली सगळी सूत्र हातात घेईल ती. आपल्याला पत्ता पण लागणार नाही, आईची जागा सुद्धा घेईल. पंच श्रीला हे असं बघताना मला अजिबात आवडलं नाहीये. कुणाला आवडेल? पण त्याला काही बोलायची चोरी ना? काही बोलायला गेलं की वस्कन अंगावर येतो. बदललाय आपला श्री. मला म्हणाला तुझ्यात आणि जान्हवीच्या आईत काही फरक नाहीये म्हणून. आता मी त्याला असं विचारलं तर की जान्हवीत आणि तिच्या आईत काही फरक आहे का म्हणून तर? नाही नाही वंस, तुम्ही असं काही विचारू नका. त्याला कळलं नसेल ना काय बोलावत. तेच तर ना, त्याला कळत नाही याचच वाईट वाटतंय मला. मुद्दाम करते का होई? तोच तर हेतू आहे ना तिचा. एकदा का श्री तिचा ताटाखाचा मान जर झाला ना की नर्मदा वहिनी सरू शरयू तिच्या पुढे झुकायला मागे पुढे पाहणार नाहीत. पंच नर्मदा वहिनी अगदी आनंदात सांगत होत्या श्री जान्हवीसाठी पोहे करतोय असं म्हणाल्या. नर्मदा वहिनीला स्वतःच मत आहे कुठे? श्री म्हणेल की पूर्व दिशा असं झालेलं आहे. पण मग आता आपण काय करायचं? आता श्रीशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. हो ना, श्रीशी बोलून काही फायदा नाही. तू बोलतोय कुठे आपल्याशी? आता मला आईशीच बोलावं. जान्हवी चला या. बस 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 बसा बसा. चला या खा. श्री अरे काय गरज होती हे करायची? मला करायचं होत. तू प्लीज असं नको ना करूस. का नको करू? आम्ही आहोत की नाही? मग काय, स्वयंपाक ही एक कला आहे, अतिशय अवघड कला. आता कांदा चिरताना कळलंय मला ते. आणि आता पुढच्या एक सात आठ महिन्यात तुला. सात आठ महिन्यात का? नाही काहीतरी डेडलाईन द्यायला हवी ना, म्हणून सात आठ महिने असं म्हणालो. खर तर वर्ष दीड वर्ष आहे तुझ्याकडे. अरे हो, बाळ काही जन्मल्या खायला लागत नाही. दीड दोन वर्षाचं झाल्यानंतरच खातात नाही का मुलं? हो अगदी, दीड दोन वर्ष लागली स्वयंपाक शिकायला तरी काही हरकत नाही, शिकणं महत्वाचं. अरे पण गरज काय आहे? अरे आईजी म्हणते ना प्रत्येकाला स्वयंपाक आला पाहिजे. आजवर मी काही फार मनावर घेतलं नाही, पण आता मला त्याची गरज वाटते. आणि प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच पाहिजे ना. कधी कोणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही, स्वयंपाक आला पाहिजे हे महत्त्वाचं. श्री टेक इट इझी, एवढं अगदी सिरियसली तू? नो, आय एम व्हेरी सिरियस. ठीक आहे, तुला वाटतंय ना शिकावंसं, खुशाल शिक. आई आता ना आपण हळूहळू सोप्या गोष्टींपासून सुरुवात करूया. तू ना मला आमटी कशी करायची ते शिकव. तुला कुकर लावायला यायला लागलाय ना आता, मग आमटी सोपी अगदी. तरीही मला ना एकदा तुझ्या प्रेझेन्स मध्ये कुकर लावून बघायचंय माझा, मला म्हणजे मग मला खरंच लावता आलं असं म्हणता येईल. जमेल अरे, सोपं असत ते. जान्हवी चल खायला.
चल 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 हो आई तू पण घे आणि तुम्ही दोघींनी पोहे कसे झाले हे मला सांगायचंय अगदी खरं खरं सांगायचंय अर्थात पोहे तूच केलेस मी आपली थोडीशी मदत केली पण तरी नाही अश्री श्रेय आपल्या दोघांचंही आहे बर मी आयजीला पोहे देऊन होतो आणि तिला विचारतो कसे झाले आई तू घे जानवी काय कसे झाले छान तिच्या आईने आणि भावाने कमी गुण उधळले नाहीये आज ती वडिलांना एवढंस काहीतरी झालं म्हणून पूजा सोडून धावत गेली आणि तरीही तुला तीच बरोबर वाटते पोहे सगळ्यांसाठीच आहेत या सगळ्यांनी सरू मावशी तुम्ही पण घ्या ना मी देते तुम्हाला पोट भरलं माझं म्हणजे तुला काही दिसत नाहीये का तू मुद्दाम डोळ्यांवर झापड ओढून बसली आहेस मला कोड्यात बोललेलं कळत नाही बेबी का तुला मी बोललेलंच कळत नाही आता आई मला नीट सांगशील का काय झालं आता काही व्हायचं शिल्लक राहिलंय बेबी आई तुझ्या त्या लाडकीने आज श्रीला आचारी बनवलं ओ ते तिनं नाही मी सांगितलं त्याला कुकर लावला त्यानं मी शिकवलं त्याला अच्छा म्हणजे त्यांनी कुकर पण लावला का मग तू कशाबद्दल बोलतीस आज तो पोहे करत होता मॅडम साठी चांगलंय की मग प्रत्येकाला स्वयंपाक हा करता आलाच पाहिजे अगं आपल्या घरातला कर्ता पुरुष आहे तो पण हे केल्यानं त्याचं काही कर्तृत्व कमी होत नाहीये अगं पण घरात इतक्या बायका असताना पुरुषांनी कशाला स्वयंपाकघरात काम करायचं आपल्या घराची परंपरा आहे ती आणि ही बदलती आपल्या घराची परंपरा मुद्दाम काय बदलतीये ती कसली परंपरा कांता नाही बनवत रमाकांतही बनवतो इतकंच काय त्या काळी तुझे बाबाही मला मदत करायचे पण श्री कधी काही करत नव्हता ना म्हणून त्यानं यापुढे काही करू नये असं नाहीये ना पण हिच्यासाठी का ही कोण लागून गेली ग ती बायको आहे त्याची म्हणून काय ती त्याला वाटेल ते करायला सांगणार का इतक्या वर्षात आम्ही त्याला इकडची काडी तिकडे करू दिली नाहीये काळाप्रमाणे बदलावं माणसाने काळाप्रमाणे का जान्हवी प्रमाणे बेबी तुला पुन्हा वादाला तोंड फोडायचंय का एक मिनिट आई मी फक्त रिॲक्ट होतीये वादाला तोंड ती फोडतीये नको ना पडूस तू यात म्हणजे काय सतत सगळ्या बाबतीत आपलं मत दिलंच पाहिजे असं नाहीये बेबी आई म्हणजे तुला या सगळ्याचं काहीच वाटत नाहीये का मला याचा आनंदच होतोय का कारण जान्हवीला ते हवंय श्री कुकुल बाळ नाहीये बेबी मला त्याचंच तर नवल वाटतंय ना आई अगं काही नवीन शिकायचंय त्याला त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे हा स्वयंपाक करणार घरात आणि मग ही काय नोकरी सोडून त्याचं ऑफिस सांभाळणार असं कोण म्हणत तेच दिसतंय ना म्हणजे तिचं उद्दिष्ट तरी तेच दिसतंय आधी घर ताब्यात घेणार मग ऑफिस मग बिझनेस चांगलं आहे की मग जान्हवी उत्तम बिझनेस करू शकेल याची मला खात्री आहे आई अगं काय चाललंय तुला कळतंय का तू काय करतेयस तिची जी ही थेरा चालली आहे ना तो धोक्याचा इशारा आहे आणि तू त्याचंच कौतुक करतेयस बेबी शांत हो धन्य आहे तुम्हा सगळ्यांपुढे ना हात टेकले मी आयाजी
काय रे श्री? आइए जी, पोहे। टेक्निकली स्पीकिंग मी नाही, पण माझी मदत झालेली आहे असं म्हणू शकतो। बघ, माझी मदत लाभलेले पोहे कसं झालेत सांग। कसं झालेत? नर्मदाच्या हातची चव आहे। बरोबर, तुला तुझी चव शोधायला वेळ लागेल, पण मन लावून शिकलास ना, उत्तम स्वयंपाक करू शकशील तू। मला खूप आनंद झालाय श्री, तुला यात गोडी वाटतीये ही खूप चांगली गोष्ट आहे। अरे अरे श्रीच वागणं नको ना मनावर घेऊस। नाही घेतलं, तुला माहितीये ना त्याचा स्वभाव। हो, एकतर पटकन चिडत नाही आणि चिडला की पटकन निवळत नाही। बघ, शांत झाला ना की पूर्वी सारखा बोलेल तो। आता इतके दिवस माझ्याशी तरी बोलत होता का सांग? आई आहेस ग त्याची, जन्म दिलायस त्याला। पण सरे, त्याच्यामुळे तुझी त्याच्यावरची माया कमी नाही होत ना ग? माझा असेल त्याच्यापेक्षा जास्त जीव तुझा आहे त्याच्यावर। आणि मावशीचं आणि भाचरांचं वेगळंच नातं असतं, उगाच नाही म्हणत माय मरो आणि मावशी उरो असं। मला मराव असं वाटतंय ताई। निघालीस तू? हो। श्री गेला? गेला तो का? नाही, मला तुझ्याशीच थोडं बोलायचं होतं। बोला ना। म्हणजे 5 मिनिटं, जास्त वेळ नाही घेत तुझा। काय वेळ माझ्याकडे? बस ना। हो, म्हणजे जन्हवी आत्ता घरात जे वातावरण आहे ते अजिबात आवडत नाहीये मला। मला असं नकोय, म्हणजे सगळं आधीसारखं व्हायला हवंय मला। मलाही तसंच वाटतंय काका। तुझ्या नवऱ्याला कोण समजवणार? पण तो प्रश्न आहेच। आणि आपण काही समजवलं गेलं तर तो आपल्यालाच सांगायला लागणार। काका, थोडा वेळ गेला ना की तो होईल नॉर्मल। त्याला तरी असं सगळ्यांशी न बोलता राहणं जमणार आहे का? तुला एक विचारू मी? हो, विचारा ना। तू कशी काय इतकी नॉर्मल वागतेस ग या सगळ्यांशी? म्हणजे तुला राग येत नाही या बायकांचा? नाही येत। पण तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न जमवत होतं या सगळ्या बायका, तुला काहीच वाटत नाही तसं? काका, माझी आई आहे ना, तिने माझ्या बाबांच्या वयाच्या माणसाशी माझं लग्न जमवलं होतं। सध्याच्या परिस्थितीत माझं लग्न मोडण्याचाही प्रयत्न केला तिने। मग जर मी तिला माफ करू शकते तर ह्या सगळ्या जणी जे वागत होत्या ना, त्यात त्यांचा माझं नुकसान व्हावं असा हेतूच नव्हता। त्या सगळं काही श्रीच्या प्रेमापोटी करत होत्या आणि ते माहितीये मला। एकतर त्यांना मी प्रेग्नंट आहे हे माहितीच नाहीये, त्यांना जर हे माहीत असतं तर त्या अशा वागल्याच नसत्या। आणि दुसरी गोष्ट, जे काही झालं त्यात पिंट्याची जेवढी चूक आहे तेवढीच चूक माझी सुद्धा आहे। मला ना धक्का सहन होत नाही, आवडत नाहीत। त्यामुळे काय झालं ना, जेव्हा पिंट्या अचानक समोर येऊन उभा राहिला तेव्हा मला सुधारलंच नाही। त्या धक्क्यातून बाहेर पडून आपण त्याला थांबवावं
हे नाही होऊ शकलं माझ्याकडून. बेबी आत्या म्हणत होत्या तसं सासरच्या बाजूने ठामपणे उभं राहणं नाही करू शकले ना मी. चूक झालीच माझी. त्यांचं कुठलंच बोलणं कुठलाच राग अवाजवी नाही आहे. पण ते झालं ना आता. आपल्यासाठी काका त्यांना कुठे काय माहिती आहे. माहिती नसली तरी विश्वास तर ठेवता येतो. श्रीनी स्वतःहून तुला घरी आणलंय त्याच्या मागे काहीतरी तर कारण असेल याचा विचार व्हायला हवा. निदान श्रीला तू हवी आहेस एवढं तरी समजायला हवं होतं ना. हो पण श्रीने सुद्धा एखादा फोन करून त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. हो ना चुका दोन्ही बाजूनी झाल्या. हो पण आता हे फार काळ असं चालू ठेवणं. फार काळ असं चालू नाही राहणार काका. तो आईंशी बोलायला लागलाय की नाही हळूहळू सगळ्यांशी बोलायला लागेल. आणि समजा नाही बोलला तर आपण त्याला बोलायला भाग पाडायचं. म्हणजे आपण नर्मदाबेनच्या बाबतीत जे केलं ते सगळ्यांच्या बाबतीत तसंच करायचं. गरज पडली तर. अरे बापरे आईशी बोलली आहेस तू. नाही बोलली अजून. मी बोलणार आहे आज. चालेल बरं काका मी निघू का. हो हो निघ 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 तू सावकाश जा. हो आपण रात्री बोलूया. हा ठीक आहे बाय बाय बाय.